सर आज डिप्टी कलेक्टराचे तुमी मेमोरेंडम जे दिल्ले आसा की काणकोणाक कोवीड केअर सेंटर जावचे म्हणून ते डिप्टी कलेक्टराक मेमोरेंडम दिवचे पयले तुमी हायर ऑथॉरिटी म्हाका कडेन अशें कितें उलयला बी काय कितें ह्या विशयाचो विशय आसा न्ही तो हायर ऑथॉरिटी उलयलो तरी सुद्दां आमी हांगा रुटीन जातल्यान प्रोसेस जावपा खातीर आमी हो केलो इतल्या खातीर की कोविडाची जी सेकेंड वेव्स जी आमी पयली की सबंद देशभर ताजो परिणाम जो आसा न्ही सबंद जनतेक भोगपाक पडलेलो आसा आनी तातूंतल्यान काणकोणची जनता सुद्दां जी आसा न्ही की तसो ताजो परिणाम जो आसा न्ही की सेकेंड वेवचो पयली वेवचो वेव आनी सेकेंड वेवचो कितलेशे कोटीन केसीस वाडपाक लागले आसा आज सादारणशे आमकां 600-650 केसीस एक्टीव केसी आसा त्यामुळे म्हाका दिसतालें कशें हांव की दर दिसाक हातूंत हे सगळ्यो केसी आसात की ना म्हळ्यार संबंदीत जे लोक आसा कार्यकर्ते आसा न्ही ताजो प्रेशर जो आसता न्ही जे एडमीट जातात की मडगांव एडमीट जातात किंवा जी एम सीक एडमीट जातात त्यांच्या पालकांचो किंवा तांचे जे फॅमिली मेंबर आसात तांचो प्रेशर जो आसा न्ही तो प्रचंड आसता की आपल्या हाज्या पेशंटाची काळजी योग्य तरेन घेवची आनी त्यामुळे दिसतालें केन्ना केन्ना अशे केसीस आमी प्रयत्न करून सुद्दां आसतना की पेशंट दगावता आनी त्यामुळे एकमेकाच्या फॅमिलीचेर मोठे संकट येता आनी तातूंतल्यान आमी आमकां सीएमा कडेन उलयलो की अशा तरेचे जे सिरियस केसीस त्यो आतां बरें आसा पूण सादारणश्यो केसीस आसात ज्यामुळे हेल्थ सेक्टराचे जो प्रेशर जो आसा की सावथाक किंवा डी एम सीक आसा तो कमी करपाच्या दृश्टिकोनाचेर हांगाच काणकोणांत जर एक सद्याक 50 किंवा 100 मेडिचे केअर सेंटर जर हांगा जर ओपन केले जर जायत न्ही जाल्यार म्हाका दिसता बऱ्याचपणे जो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचेर किंवा जी एम सीचे प्रेशर येता तोय कमी जातलो आनी जेणे करून जे लोक जे आसा न्ही सहजपणे लागीं आसले कारण जे आसा न्ही ते एडमीट जातले आनी ट्रिटमेंट घेतले ते होम आयसोलेशन अनेक वेळचे आमी पळयतात की होम आयसोलेशन म्हणटात पण तो पूर्ण फॅमिली पद्दतीक जाता असं दिस पडटा की त्यामुळे आमी एक निवेदन जे आसा न्ही की हेल्थ आमी हेल्थाक दितले हांगाय दितले जातूंतल्यान जो रुटीन ती सिरियसनेस आसा न्ही हांचे कडच्यान सुद्दां तो रिपोर्ट जो वचपाची गरज आसा सद्याक तुमी खंयचे खंयचे जागे अशे तुमचे तकल्यांतल्यान सीएमा कडेन उलयले आसा तुमी अशे जागे अशे सिलेक्ट केल्ले आसा आमी सिलेक्ट करता आसतना कित्याक म्हणलें आसा की एक आमचे गव्हर्मेंट हायर सेकेंडरी जी आसा की थंय एम्पल स्पेस आसा की तशाच तरेचे जी आमी ट्रायबल हेल्पा खात्याच्या माध्यमांतल्यान जी सांस्कृतीक भावना बरी बांदिल्ली आसा की बरी फेसिलिटी आसा की टॉयलेट फेसिलिटी किचन फेसिलिटी आसा की ताजोय उपयोग करून घेवचो की आमोणी आमचे आसा की गांवडोगरी आसात गांवडोगरी दोन सांस्कृतीक भावन आसात ताचोय उपयोग आसा न्ही की कोवीड केअर सेंटर म्हणून जावंक शकता की अशें तरेचें सजेशन दिल्लें आसा की त्यामुळे ती केअर सेंटर जावची त्या दृश्टिकोनांतल्यान हांव फैल्लें आसा दुसरो अत्यंत म्हत्वाचो विशय आसा की आमी गेल्ले एक 2-3 दिसां पळयतालो की कंटिन्युअस फोनाफोन हें करून जें आसा की आमी एक गजाल करपा आसता की कंटिन्युअस की एक हेल्प सेंटर जें आसा न्ही हेल्पलायन जी आसा न्ही ती आमी आमच्या म्हज्या ऑफिसाच्या माध्यमांतल्यान आसा की अशोक आसतलो दुर्गेश आसतलो की आमी ओपन करपाचे फाल्यां सगळें ओपन करता आनी ज्या मुळे तो प्रेशर म्हाजेर एकट्याक येतलो की तो म्हणजे बाकीचे शेअर जावन आसा की तशा प्रत्येक भागांतले व्हॉलंटियर्स आमी करपाक शकले की लोकांक मदत करपाक शकले तर खूप मोठ्या प्रमाणान किती हेल्प डेस्क म्हणजे किती फेसिलिटी दिवपाक पळयता तुम्ही हेल्प डेस्क म्हणून कशें हा की समजा एखादो पेशंट जो आसा न्ही की पेशंटाचे पेशंटाचे की तांकां लागणारे ग्रॉसरी आसा की ताजोय सद्या इश्यू आसता की पयर आमी पळयलें की आमची दिक्षा पाजी आसले न्ही ते स्वताक थंय फिरती फिरता ते स्वताक कोवीड ग्रस्त जावन गेले की अशा तरेचे कांय जे हॉलिडे आसा ते स्वताकच्यान इच्छा आसून करतात की त्यामुळे की तांकां लागणारी ती फेसिलिटी की लागणारी ज्यो ग्रॉसरी वापर ती दिवपाच्या संदर्भात किंवां बॅड ज्यो आसा अवेलेबल जायना की त्या संदर्भातले की अनेक प्रकारचे प्रेशर जो येत असतात की त्यामुळे थंय बॅड कसे मेळूं येता की त्या संदर्भातले की जी एम सी सुद्दां जे आमचो प्रसाद आसतलो बाकी हे आसतले प्रसाद गांवकर आसतलो की ताका सुद्दां ती फोनावरी मोठे प्रचंड प्रेशर आसता ताका अनेक वेळाचेर की काणकोणी पेशंट आसले कारणान तो हांगच्यान स्वताक की ऑफ ड्युटी आसून सुद्दां तो ताका वचचें पडटा की त्यामुळे असो एक जे व्हॉलंटियर्स जाले जर जायत न्ही जाल्यार कोणाक कम्युनिकेशन करप आनी कशा तरेन त्या लोकांक रिलीफ दिवपाक येता ह्या संदर्भातल्या गोश्टी त्या हेल्प डेस्काच्या माध्यमांतल्यान आमी करूंक शकतले आनी ती जावची त्या दृश्टिकोन आमी की फाल्यां सगळ्यो व्हॉलंटियर रजिस्टर करपाच्या दृश्टिकोनान काम करतले व्हॉलंटियर म्हणल्यार वॉर्ड वायज आसतले वॉर्ड वायज आसून एकदम खंय खंय आवश्यकता आस पळय न्ही त्याच मुळे पयलीं सर सद्या काणकोणा आतां मेरेन 11 सुमार कंटेनमेंट झोन जाल्ले आसा आनीक भरपूर ताण डॉक्टरांचेर पडला आसा जे गव्हर्मेंट सर्वंट आसा किंवां हेल्थ सर्वंट आसा तेंचे भरपूर ताण पडलो आसा अशे वेळाचे नवी कोवीड केअर सेंटर जेन्ना उबी करतले
तेना डॉक्टर जाए पड़ेल नर्सी जाए पड़े सर्वंट जाए पड़े हा संबंधान सीएमा कडे भी उलयला सीएमाकडे उलयला आणि आता आमचे प्रपोजल असतात तातून ते असं की मेडिकल डॉक्टर असतो की लागणारं स्टाफ असतो की इंस्ट्रुमेंट असतले ते सगळे त्या केअर सेंटरात आजचे कारण इतल्या खातीर की काणकोण काणकोण जो पेशंट जो असा तो मडगाव वरचे पडतो डिस्टन्स जे चढ असता आणि आणि पेशंट भरपूर खूप मोठे म्हणून वाढपा लागले असतात की त्यामुळे त्या त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा जे एम सी हांचेर असा की तांचेर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेशर असा की त्यामुळे सगळी सगळं झाली आम्ही डिस्कस करून असं मुख्यमंत्र्याकडे डिस्कस केलं असं आज हांगा डिस्ट्रिक्ट लॉचेर किंवा आम्ही डिप्टी कलेक्टराचेर जर डिस्कस करून असा त्यो वेवस्थीत रितसर जे आसा न्ही त्यो वयल्याच्यो वच्च्यो त्या खातीर आम्ही आज मेळपाक गेले. पॉझिटिव्ह पेशंट जे आसा ते भायर भोंवपाक लागले आसा आनी तेची फॅमिली मेंबरूय भायर भोंवता. जेन्ना एक पेशंट जेन्ना पॉझिटिव्ह झालो की तेची अदर जे मेंबर जे उरता पळय ते निगेटिव्ह रिपोर्ट येतकीर सुद्दां भायरच भोंवता अशें म्हाजे डेप्युटी कलेक्टर आमी डेप्युटी कलेक्टर आतां तेंच डिस्कस केलां की डेप्युटी कलेक्टर मामलेदार हेल्थ ऑफिसर आणि पोलीस डिपार्टमेंट आणि जर रीत सर व्यवस्थेत जर मिटींग घेतली आमकांय लक्षात आलं असा एकदा एक रिपोर्ट येस सर जो असा एक दोन तीन सर दिवस वत पहिली तो मनीस भोंवत असा तो सगळ्यांत ताज्या व्हायरस असा तो स्प्रेड करत असता त्यामुळे ताजेर कंट्रोल येवपाचे असं म्हणून ताणें उत्तर दिलें असा आपण पोलीस पी ए बरोबर मिटींग घेता आणि ज्या संदर्भात रीत सर आपण चर्चा करता ताणें आमकां सांगलेलें असा. बरें काणकोणची कांय सुपर स्टोरांनी आमी कितले पावटी पुलिसे कडेन किंवा डेप्युटी कलेक्टर कंप्लेन केल्या सामकी अशी गर्दी जाता की सामकी उडपी घालता तें सोशल डिस्टन्स कांय उरना थंय कांयच एक्शन घेवप जाणा हेजेर तुमी कितें डिस्कशन जालो पळय आतां आतां सुपर स्टोर जाले त्या संदर्भात आतां पुलिसां कडेन उलयलो हेका डेप्टी कडेन उलोवन पुलिसेक त्या संदर्भात कंट्रोल करपाचें अशें म्हणून आनी सगळ्यांत मोठी गजाल म्हणलें कशें की पयर आमच्या काणकोणकरांचो एक मोठो निर्णय घेतलो की सबंद शॉपिंग आसानी बंद करपाचो तो खरो एक बरो निर्णय घेतलो की त्या निर्णया मुळे ह्या सगळ्या गजाली संदर्भात आसानी भरपूर मोठेपणा कंट्रोल येवपाक जाय आसा आनी आमी तेंय आमी डेप्युटी कलेक्टर सजेस्ट केलें आसा की पुलीस पुलिसेक जे आसा ह्या सगळ्या वेवस्थेचेर कंट्रोल दवरपा खातीर पुलिसां पुलीस यंत्रणेन लावचें अशें तरी आमी पुलीस यंत्रणेन कंट्रोल दवरता फक्त सांगता पूण तेंकां फायनींग बिनींग तशें कांय ना जो पर्यंत फायनींग जावपाना तो पर्यंत कोण स्ट्रिक्ट एक्शन घेवपाना न्ही. चडांत चड लोकांनी प्रॉब्लेम जे आता ते इलेक्टेड मेंबर जो उरता कोण नगरसेवक उरता पंच उरता जो एक्स एम एल ए उरता किंवा एम एल ए उरता हेचेर जेन्ना लोकांची चडांत चड प्रेशर उरता की फोनाफोनी करप उरता आनीक जे लिस्ट जे उरता कोण पॉझिटिव्ह जाल्लो आसा की ते लिस्ट कांय तुमचे कडेन जे इलेक्टेड मेंबर उरता तेंचे कडेन पावना आनी त्या मनशा कडेन जर पावले जाल्यार ते कंट्रोल करून पावूंक शकता अशी ह्या संबंदान आतां डिस्कस जालो ताणें डेट अपडेट म्हाकाय करता म्हणून सांगला की ते कौन्सिलर आसा तांकांय करता म्हणून सांगला किंवा पंच सरपंच आसा तांकांय करता म्हणून सांगलें आसा की हाजे पर्यंत एक 8-10 दीस आमी त्या त्या भागात आमचे वॉलंटियर आसात तांचे कडच्यान रिपोर्ट घेताले तांचे कडेन फोनाफोनी करून जे आसा न्ही की हे सगळे मेकानिजम आमी करपाचे प्रयत्न हे सांग चालू आशिल्ले. कमराड बाब अशी कांय कंप्लेनी येयल्या की मडगांव वचपाक पडटा म्हणून लोक घरांत जोर काडला आनी मागीर सिरियस जाल्या तितूंतल्यान कांय जाणां जीव गेलो सारकें तातूंत तथ्य आसा कारण कितें ही जी स्टेप घेवपाची एक जो प्रयत्न जालो न्ही तो त्याच कारणा लागून कारण कितें की आयज पळय जे जी एम सी किंवां मडगांव किंवां बाकीच्या हॉस्पिटलांचे जे व्हिडियो व्हायरल जातात तें पळोवनूच जो पेशंट पळय जो कोवीड पॉझिटीव्ह जाता तो अर्द मेंटली ब्लॉक जाता की आपणा गांव सोडून मडगांव वचपाक पडटलो काय कितें आनी ती परिस्थिती पळोवन तो अर्द पितान आंगार जोर आयिल्लो किंवां तो ताका इन्फेक्शन जाल्लें तो आंगार काडटा. समज काणकोण आमच्या काणकोणच्या समज नागरिकांक काणकोण समज जर आमची परिस्थिती मेळ्ळी जाल्यार तो एक मेंटली हें जातलो पळय आपूण एक गांवांकूच उरतलो किंवा उल मारल्या बाबा आपली घरची फाल्यां पावतली ही एक खंय तरी एक ताकी एक मेंटल ताका एक सॅटिस्फॅक्शन आसतलें आनी जरी समज अशी एक ताका पॉझिटीव्ह कितें एक मेळटा सिमटम्स मेळटा जाल्यार तो स्टेट हायवे येवन तुगेलो टेस्ट करतलो कारण थोड्यांक अशें दिसला की तें लज दिसता कोवीड जालो म्हण सांगपाक लज दिसता आपणाक कितें कुशीन उठलें त्या सोसायटींतल्यान अशें जाता आनी ती सगळी ती व्हिडियोची पळय क्लिप्स पळोवन तो मेंटल ब्लॉकांक वता पूण हो एक जो स्टेप आज सराच्या मार्फत जे प्रपोजल दिला ते खरें ते वाखाणण्याचें कित्याक काणकोण समज तर आमकां अशी फेसिलिटीज मेळ्ळी जाल्यार काणकोणकारां खातीर आनी हेजी बरें गोश्ट कांयच उरपाना अशें दिसता म्हाका. ओवरऑल सुद्दां तुमकां कितें दिसता इलेक्टेड बॉडी मेंबराक कितें रोल आसा तुमचो सादारणतः काणकोण मार्च म्हयन्याच्या सुरवातेक एक कंट्रोलाक येयल्ले अशें दिसतालें 10-15 केसी आसले पण आज मे आमच्या 5 तारीख 600 केसीसाचेर पावला. आरोग्य खातें हेल्थ डिपार्टमेंटाचे स्टाफ हो प्रचंड तणावा खाली आसा रात्रंदीस लोक काम करतात पूण तरी सुद्दां कितें जाता खंयचो एक पेशंट हो आमचं कॉमन ऑब्जर्वेशन कितें की खंयचो एक पेशंट पॉझिटिव्ह झाला की मेडिकल स्टाफ ताका सर्टन इन्स्ट्रक्शन देऊन सांगता अशेंच कर म्हणून पण काही गोष्टींनी असे दिसता की तो पेशंट बाबा फाल्यांचे आपल्याला कितें हे चिंतता आणि तो सगळी ग्रॉसरी हे ते घेऊन वयता आणि सेकंड थिंग म्हणल्यार तो वतना आपल्या घराकडेन जे वता ते जे कंटेनमेंट झोन जे डिक्लेअर झाला तेतून मेजर कंटेनमेंट झोन हे फॅमिली आसा
म्हणजे तो त्या घरांत कॉमन टॉयलेट बाथरूम असा, म्हणजे तो पेशंट आणि ते कॉमन टॉयलेट बाथरूम ते यूज करणार सगळ्यांकच माहिती इन्फेक्ट जाता. सर ह्या आज दिल्ले ते हेजे हेजेन कॉम हेजे सेंटर जर वाढयत की तो पेशंट पॉझिटिव्ह झालो की त्याका थंय दवरपाचो आणि फॅमिलीक इन्फेक्ट जावपाक दिवपाना किंवा दुसरे जनतेक वचपाक दिवपाना. सेकंड थिंग, ते जर तो पेशंट त्या एरियेचो लोकल रिप्रेझेंटेटिवाक तर कळयत जाल्यार तो चड अलर्ट जावपाक शकता आणि त्यांचे मार्फत ते काही ग्रॉसरी किती हे असा ती त्याची रिक्वायरमेंट करू शकता. कोणच खंयचोय पेशंट दुसऱ्याक जावचो ह्या भावनेन वचना, पण ताजी काही मजबुरी असता. पण आज आम्ही ते हेल्प डेस्क जे म्हणतात, जर आमकां डेप्युटी कलेक्टरान सरान सांगलां त्या प्रमाणे जर त्यांनी हेल्पडेस्काक कळयत जाल्यार आमचो एक प्रयत्न असतलो की त्या त्या मनशाक आमी कळून अलर्ट करपाचो आणि त्याचे ग्रॉसरी किंवा ताजी फाल्यां वेस्टेज असता कितें तरी उडयल्ले उरता ते सुद्दां आमच्यान दिवपाक मेळटले. आतां ह्या आमच्या हेजे प्रमाणे हेल्थ ऑफिसराक आमी आतां हाका मेळटले की काणकोणची परिस्थिती आतां तशें पळोवपाक गेल्यार काणकोणची पॉप्युलेशन हे ते पळयल्यार हे स्फोटक परिस्थिती जाला. खुबशा आमच्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी जरी सांगून काणकोण जरी बंद दौरले, पेशंटाची संख्या अजून कमी झाली ना. ज्या दिसा पेशंटाची संख्या कमी जातली त्यांना हे सगळे सफल जातले असे आम्ही म्हणतले. पण हे लॉकडाऊनचा इफेक्ट तुमकां आणि 7-8 दिसांनी मेळटलो दिसना? निश्चित. आज लॉकडाऊन केले म्हणजे फायदो आजच मेळपाना. हे जे लोक आता बाजारात येऊपाचे जे कमी झाला, पीक आवर्स 11-12 व काणकोण चावडी भाग कंप्लीट बंद उरता त्या टायमार जे हे निश्चित थोडे 8 दिसांनी हेजो आमकां परिणाम दिसतलो. कारण टेस्टी केल्ली जी तितूंतल्यान कमी रिजल्ट बरी येवन लोक कमी घराकडे असो दिसतले. गणेश बाब, हे सेंटर केलें जाल्यार गांवगिरी वाठारांतल्या लोकांक कितें फायदो जातलो दिसता तुमकां? गांवगिरी वाठारांतल्या लोकांक हे सेंटर जर केलें न्ही जाल्यार भरपूर फायदो जातलो. कित्याक ज्या आयज काल सावन आमचे अजून आमचे पंचायतीन ज्या गांवगिरी वाठारांत पेशंट मेळनासले, पूण पयरच्यान एक दोग तीग जाण मेळ्ळे. म्हणून आम्ही काल आयज सगळ्या मेंबरांक आपोवन एक मिटींग घेतली आणि सगळ्यांक पुराय गांवगिरी वाठारांतले जे पळय एकट्यान कोण येतले जी दुकान आसा ती दुकानदारांक सगळें आपयलो आणि त्यांकां विचारलें की बाबा तुमचें म्हणणें कितें. त्यांच्यांनी सहकुशेन आम्ही 10 तारीख म्हणल्यार आम्ही जशी म्युनिसिपालिटी बंद दवरला तशी आम्ही 10 तारीख म्हणल्यार आम्ही बंद दवरतले अशें सहकुशेन त्यांनी सांगलें. पंचायत फूल अख्खी श्रीस्थळ पंचायत आणि ते आतां 10:30-11 म्हणल्यार मिटींग तांची बरोबर झाली आणि ते सहकुशेन बंद दवरले. आणि इतलेंच की जो आतां तुमी जे सेंटर ओपन करतले ते आमकां खुबसो फायदो जातलो. कित्याक आमचेच काल सावन एक आमचो जो पेशंट एक्ट गेलो खरें तो ताका अशें दिसतालें की आतां शुद्ध बाबान सांगलें तशें की ताका 4 दीस पयलीं जोर येतालो, पूण जोर येवन सावन तो घराकच रावलो. कित्याक जे आपल्या खरें चेकअपाक गेल्या कोवीड जातलें काय कितें म्हणून तरी कोणी तरी ताका एक हॉस्पिटलांत वयलो आनी थंय रिपोर्ट करपाक लायलो. रिपोर्ट करता तेजे रिपोर्ट पॉझिटीव येयलो. आतां तो हॉस्पिटलांत आसा आनीकय चेकअप भरपूर जाल्ले आसा. कितले कोण कितें जाता ते सांगपाक शकना म्हणून आमी लोकांक सगळ्यांक सांगले आहा की रिक्वेस्ट केल्या बाबा तुमी घरांतल्यान भायर सरना काय, कितें जर कितें जें कितें ग्रोसरी कितें जाय जाल्यार तुमी आमकां सांगाय. आनी जर आमी थोडे तांकां दुकानदारांक एक सांगला टायमींग जे ग्रोसरी आसा ते तुमी एक दूद जावं जें कितें आसा तें तुमकां सकाळ गरज आहा जाल्यार एक सकाळीं 7-8 1 वर तुमी लोकांक डिस्टन्स डिस्टन्स दवरून दियात.